निघून गेलेली आहे, पा पाहुणे इथे उपस्थित झालेत, डॉक्टर साहेब स्वतः आता क्लीन आटपून सर्व काही इथे उपस्थित झालेत, त्यांना देखील इथे खेळ पाहायचं आहे, सावंत साहेब देखील इथे उपस्थित झालेत. जरा कॅमेरामन आपली पब्लिक जी आलेली आहे त्यांच्यापर्यंत पोहोचा, कारण खूप मोठ्या संख्येने क्रीडा रसिक इथे उपस्थित झालेले आहे. समोर टेकडी पहा, कालपासून ती टेकडी जरा हायलाईट झाले, काल काय डान्स झाला त्या टेकडीवर. फक्त एकच विनंती आहे, टेकडीच्या कडेवरती डान्स करू नका, आतमध्ये त्या झाडा झुडपात बिंदास डान्स करा, म्हणजे खाली पडणार नाही याची काळजी घ्या थोडी. सर्वांचं सहर्ष स्वागत करूया मनसे रायगड चषक 2024 सुरू होणारा सामना चेंज द गेम वडवली बी विरोधात भादवड या दोन संघादरम्यान. टॉस जिंकला तो चेंज द गेम वडवली बी टीमने, कमलेश पाटील ॲज अ कॅप्टन होता. टॉस जिंकल्यानंतर त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारले. काही खूपच वेळानंतर मात्र आज संघ इथे उपस्थित झाला. संघाला 4 धावांची पॅनल्टी इथे देण्यात आलेली आहे आणि ही धावांची पॅनल्टी शेवटचा स्कोर झाल्यानंतर आपण ॲड करणार आहोत. सलामीची जोडी करेश म्हात्रे आणि त्याच्या साथीला तो बाळा तरे, आणि पहिलं षटक घेऊन तयार झालाय तो कमलेश पाटील. कल्याण डोंबिवली ग्रामीण मधून हा येणारा संघ चेंज द गेम वडवली बी आणि त्यांच्या विरोधात भिवंडीतील संघ. पहिलाच बॉल आणि इथे बॅटची कडा घेतले आणि फलंदाज बाद होईल तो करेश म्हात्रे. मोठा धक्का बादवड संघाला. मनसे रायगड चषक काय सुरुवात केले पा कमलेश पाटीलने. ती 4 धावांची पॅनल्टी ॲज अ कॅप्टन त्याच्या डोक्यामध्ये चालूच होती आणि त्याचं प्रत्युत्तर देणं देखील गरजेचं होतं आणि त्याने पहिल्याच बॉलवरती करेश म्हात्रे सारख्या ताकदवान फलंदाजाला माघारी धाडले. हलक्या हातानं खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटची अगदी बाहेरची कडा घेत विकेट किपर ऋतिक पाटीलने मात्र इथे घेतला जेल. सुजित बोईर नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय. 4 धावांची पॅनल्टी घेऊन खेळतो तो चेंज द गेम वडवली बी हा संघ. ऑफ ड्राईव्हचा स्ट्रोक, मिड ऑफला फिल्डर आहे, वेगानं थ्रो इथे झालाय, सेकंड विकेट डाऊन रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद सुजित बोईर. प्रेक्षक पहा अगदी रेलिंगला चिकटून उभे, त्यांना एकच विनंती की आपण LED लाईट तिथे लावलेली आहे ती सोडावी. सर्व प्रेक्षकांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आदरणीय जितेंद्रबाई पाटील यांच्या स्पर्धेमध्ये खूप खूप आपलं स्वागत असेल. खूप मोठी संख्या प्रेक्षकांची. रनआउटच्या स्वरूपात मात्र इथे विकेट. ऑफ ड्राईव्हचा हा स्ट्रोक होता, व्यवस्थित बॅटवरती चेंडू आला नाही, मिड ऑफचा फिल्डर वेगानं पुढे आला आणि त्याने पहा डायरेक्ट हिट केला फलंदाज बाद सुजित भोईर. दुसरा धक्का बादवड संघाला. हे प्रेक्षक खूप खूप स्वागत आपलं या मनसे रायगड चषकामध्ये. खूप मोठ्या संख्येने प्रेक्षक राजा उपस्थित आहे या स्पर्धेत. बॅकफुटला जात एक्स्ट्रा कव्हर मधून बॉल काढलाय, आल्या आल्या आक्रमण केलंय फलंदाज निकित जोशीने खेचला इथे, बाळा तरेने खेचला इथे चौकार. दोन विकेट गेल्या त्यानंतर सुद्धा बाळा तरे आला, जागा मिळाली आणि फटका त्याने खेचला कव्हर्सला. पुन्हा तोच प्रयत्न, आता स्क्वेअर कट पॉइंटच्या वरतून खेचला आणखी एक दमदार मनसे चौकार.
सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत, सर्वांना मनसे सलाम। आदरणीय जितेंद्र भाई पाटील यांच्या वतीने सर्व क्रीडा रसिक आपलं मनपूर्वक आणि मनपूर्वक स्वागत। बॅक टू बॅक दोन चौकार, दे घुमाके पाहूया कितपत हा चेंडू गेलाय। डीप मिड विकेटला फिल्डर आहे, जज करतोय। 72 चा झेल इथे घेतला रुपेश पाटील ने, काय जजमेंट आहे। सीमारेषा जवळ खूप चांगला झेल घेतला तो रुपेश पाटील ने। फलंदाज बाद 72। दोन महत्त्वाचे फलंदाज बाद करण्यामध्ये यश मिळाले ते कमलेश पाटीलला। दोन चौकार आल्यानंतर देखील तो शांत होता, त्याने कोणताही त्रागा केला नाही, आपल्या लाईनला तो चिकटून राहिला। त्याने पाहिलं की आपण जागा दिली बॅकफुटला आणि बॅकफुट वरून त्याने दोन चौकार खेचलेत, एक बॅकफुट पंच आणि दुसरा स्क्वायर कट होता। लगेचच थोडा पुढे चेंडू ठेवला ऑन साइडला खेळत असताना फलंदाज बाद। सर्व पाहुण्यांचं आणि त्याचबरोबर क्रीडा रसिकांचं या क्रीडांगणावरती जे उपस्थित आहेत सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतोय। स्टँड आहेत पहा प्रेक्षकांसाठी, तिथे बसून देखील प्रेक्षक आनंद घेत आहेत या क्रीडा स्पर्धेचा। धावसंख्या ती मात्र आतापर्यंत दोन चौकाराने 8 विकेट गेल्या, 3 विकेट। अपील परंतु पंच इथे व्हाइट बॉलचा इशारा देत आहेत एक्स्ट्राच्या स्वरूपात। एक धाव दोन्ही टीमला वेस्ट आईट आणि त्याचबरोबर रनआउटसाठी रिव्ह्यू इथे देण्यात येईल। एका इनिंगमध्ये एकच रिव्ह्यू असेल हे लक्षात असू द्या। चेंडू फुटला हरवला तर मात्र नवीनच चेंडू देण्यात येईल। आणि सर्वात मोठा नियम या स्पर्धेचा, सामना बरोबरी सुटला तर मात्र सुपर ओव्हर खेळवण्यात येईल। हलक्या हाताने चेंडू फक्त ढकलतोय, एक्स्ट्रा कव्हरचा प्लेयर वेगाने तिथे पोहोचलाय। तत्पूर्वी एक धाव कंप्लीट केले फलंदाज दैवत आणि त्याच्या साथीला असलेल्या निकेत जोशीने। पहिलं षटक या षटकामध्ये दोन चौकार आले बाळातरेच्या बॅटमधून। करेश मात्रे बाद झाला, बाळातरे देखील माघारी परतलाय आणि सुजित भोई रनआउटचा शिकार ठरला। एका ओव्हरमध्ये धावा झाल्या 10, विकेट गेल्या 3। प्रेक्षक राजा तुमचं मनपूर्वक स्वागत। आज क्रिकेटमधील महासत्ता या क्रीडांगणावरती अवतरल्यात। पहिला सामना जिंकला तो ट्रॉम्बे या संघाने आणि आता ही दुसरी लढत चालू आहे मनसे रायगड चषकातील। प्रेक्षक पहा, प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत असेल। प्रेक्षकांशिवाय स्पर्धाच नाही, प्रेक्षकांशिवाय कोणतं आयोजन नाही। प्रेक्षक हा स्पर्धेचा, प्रत्येक आयोजनाचा हा गाभा आहे। काही आजीमाजी खेळाडू देखील आहेत पहा तिथे, कर्जतचे काही खेळाडू जे सध्या खेळत आहेत, काही संघांचे खेळाडू आहेत, हे माजी खेळाडू आहेत आमचे। सर्वांचा मी सहर्ष स्वागत करतोय। थँक्यू सो मच टेनिस क्रिकेट डॉट इनची टीम, ही जागा सकाळीच बुक केले। हे जे आता स्टँडमध्ये बसले ते प्रेक्षक, त्यांचं देखील सहर्ष स्वागत। पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या 10, वेळेच्या बाबतीत सहकार्य करा। 20 मिनिटांमध्ये पहिली 4 षटकं तुम्हाला समाप्त करायचीच आहेत। 3 विकेट 10 धावा। निकित जोशी आणि दैवत गोलंदाजीसाठी येतोय, ऋतिक पाटील। पंचांकडे अपील आणि पहिल्याच बॉलवरती ऋतिक पाटीलने घेतले ते विकेट। चौथा धक्का बादवड संघाला। टेनिस क्रिकेट डॉट इनची टीम जे सर्व आमच्या प्रेक्षक वर्गाला आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत सर्वांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करीत आहोत। तुमच्याशिवाय ही स्पर्धा यशस्वी झालीच नसती। दोन बलाढ्य संघादरम्यान लढत चालू आहे। नुकताच पिसेकर बंधूंची स्पर्धा संपन्न झाली, स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक। त्या स्पर्धेचा उपविजेता संघ भादवड संघ आणि दुसऱ्या बाजूला टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय स्पर्धा स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचा उपविजेता संघ चेंज द गेम ओडवली बी सध्या मैदानात खेळतोय। व्हाइट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव। नेक्स्ट मॅच दोन्ही टीम आपण सज्ज राहा, विलंब आता अजिबात करू नका, वेळेच्या बाबतीत सहकार्य करा। ठीक आहे,
आज दोन सेमी फाइनल है, एक सेमी फाइनल झालेली आहे, दोन मैचेस एक्स्ट्रा है, सेकंड सेमी फाइनल आणि त्याचबरोबरीने एक फाइनल। धावसंख्या 11 बादवड संघाची, फिल्डिंग मध्ये काही बदल करत असताना एक्स्ट्रा कव्हरला होता तो सध्या त्याच पोझिशनला पुन्हा एकदा परततोय। हा चेंडू खाली राहिला अनपेक्षितरित्या मात्र हा चेंडू खाली राहिला। चौथ्या रात्रीची खेळपट्टी थोड़ी रंग दाखवायला सुरुवात करते। मनसे रायगड चषक जितेंद्र भाई पाटील यांच्या समवेत सेल्फी घेत असताना त्यांचे सर्व सहकारी। थंडी आता वाढायला सुरुवात झाली, मागच्या दोन रात्रींमध्ये थंडी कमी होती तरी सुद्धा प्रेक्षक या क्रीडांगणावरती उपस्थित आहेत। लॉन्ग ऑफच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, टाइमिंग व्यवस्थित जुळलेलं नाहीये, दुसरी धाव घ्यायचे फेक झाले। स्टँडर्ड कमाल या फिल्डिंगचा, चेंज द गेम ओढवली बी म्हटल्यानंतर त्यांचा 12वा अतिरिक्त खेळाडू आत्मदेत असतो फिल्डरच्या स्वरूपात, म्हणजे फिल्डिंग डिपार्टमेंट, फलंदाज बाद रनआउटच्या स्वरूपात। वर्धापन दिन आणि आज या वर्धापन दिनानिमित्ताने ही स्पर्धा संपन्न होत असताना दिसते। तीसरे पर्व या स्पर्धेचं आहे, या स्पर्धेच्या निमित्ताने आपण महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला। सन्माननीय सचिनजी तांडेल साहेब मनसे उपसरपंच बीड जांबरूक, आपलं सहर्ष स्वागत। समोर केसला फटका, लॉन्ग ऑफला फिल्डर आहे शुभम त्या ठिकाणी तैनात, एक टप्पा त्याच्या हातामध्ये चेंडू विसावतो, नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय। धावसंख्या ती मात्र 13। पाय हा चिमुरडा मॅच पाहण्यासाठी इथे उपस्थित झालाय आणि हे पहा प्रेक्षक आमचे समोर टेकडी आहे ना, त्या टेकडीवरती बसलेले प्रेक्षक आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत। कालपासून त्यांचा जल्लोष काही वेगळाच आहे। धावसंख्या 13 ऑन स्ट्राइक भूषण गोलंदाजी करतोय ऋतिक पाटील। हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर आतमध्ये आणण्याचा प्रयत्न होता, चांगली गोलंदाजी ऋतिक कडून। पहा सुरुवातीलाच 3 धक्के दिले कमलेशने, पॅनल्टीच्या धावा तिथेच त्याने कव्हर केल्या, बाळा तरे त्याचबरोबर करेश मात्रे आणि सुजित भोईर आघाडीचे फलंदाज त्याने मात्र बाद केले। त्यानंतर ऋतिकने पहिल्या चेंडूवरती विकेट घेतली, आतापर्यंत विकेट आल्या त्या 5। बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न होता, बॅटची वरची कडा आकाशने घेतला इथे झेल, धक्का क्रमांक 6वा भादवड संघासाठी। तिथे स्टँड वरती मी बुक माय शोला देखील याची तिकीट विक्री होती, तेव्हा कुठेतरी जाऊन त्यांना तिकीट मिळालं आणि त्यांनी आपली सीट बुक केली, त्यांचं देखील सहर्ष स्वागत। या मनसे रायगड चषकामध्ये खूप मोठ्या संख्येने प्रेक्षक राजा इथे उपस्थित आहे, सर्वांचं आपण पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करूया। नेक्स्ट मॅच मांडा 11 माहुलगाव, मांडा 11 आणि त्यांच्या विरोधात माहुलगाव, दोन्ही टीमला आम्ही विनंती करतोय कॅप्टन आपापले लवकर या, टॉस इथे आपण संपन्न करणार आहोत। संदीप बोराडे आज तुमच्या आयुष्यातील अनमोल क्षण होता, पाच जितूभाई म्हटल्यानंतर असं काहीतरी तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्यात आणतात, कित्येकांना त्याने नोकरी दिले, महिला बचत गटासाठी त्याने केलेले काम अपंग माफी असावी, कारण दिव्यांग व्यक्ती म्हणजे स्पेशल पर्सनला त्यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून व्हील चेअर दिल्या, त्यांच्या चेहऱ्यावरचा हास्य तुम्ही जर का पाहिला असेल ना, मला असं वाटतंय तो आनंद काही वेगळाच होता। कमलेश पाटील आलाय तिसऱ्या षटकात गोलंदाजीसाठी, तेच तर्रार हा गोलंदाज आहे, ज्या पद्धतीने तो आपल्या क्रीजचा वापर करतो अतिशय उपयुक्त। धावसंख्या 13 बादवड संघाला या परिस्थितीतून बाहेर यावं लागेल, प्रामुख्याने जी मिडल ऑर्डर सध्या मैदानात खेळते सागर आहे त्याच्या साथीला आहे तो मात्र प्रशांत, पार्टनरशिप बिल्टअप करावी लागणार आहे।
वेगवान चेंडू पंचांकडे अपील केली जाते, जोरदार अपील होती या चेंडू वरती, परंतु कदाचित इथे पंच सांगतायत की शरीराला लागून मात्र हा चेंडू विकेट कीपरच्या हातामध्ये गेला, डॉट बॉलचे होते ते सांगता। धावसंख्या ते अवघी 13, बाळा तरेने संघर्ष केला होता, दोन चौकार त्याच्या बॅट मधून आले होते, त्यानंतर मात्र धावसंख्येचा दुष्काळच पडला आणि सध्या अक्षरशः कंबरड मोडले भादवड संघाचं, ते कमलेश पाटील आणि ऋतिक पाटीलने। ताकदवान संघ आहे, नामवंत संघ आहे, परंतु ज्या रीतीने गोलंदाजी सध्या कमलेश करतोय, ऋतिक करतोय, जाळ विणलंय या गोलंदाजांनी, तब्बल 19 ट्रॉफी जिंकल्यात या संघाने या हंगामात। खुला टाकला होता चेंडू, कवरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय, फिल्डिंगचा दर्जा पाहा, दुसरी धाव घेण्याची धमकही नाहीये। कदाचित मला असं वाटते सागर तरेला स्ट्रायकर वरती आणण्याचं काम प्रशांत देखील करतोय, मुभा होती दुसरी धाव घेण्याची परंतु थांबवलं। प्रेक्षक राजा, तुम्हाला पुन्हा एकदा मनसे सलाम, सर्वांचं सहर्ष स्वागत। धावसंख्या 14-14, विकेट गेल्यात आत्तापर्यंत 6। तिसरं षटक टाकतोय गोलंदाज कमलेश पाटील, 4 धावांची पॅनल्टी घेऊन सध्या चेंज द गेम ओढवली बी संघ हा कळतोय भादवड संघाच्या विरोधात। 5 ओव्हरमध्ये किमान सध्याच्या घडीला धावसंख्या ती 14, उर्वरित ओव्हर्समध्ये जरी 20 धावा केल्या तरी सुद्धा माफक स्कोर होऊ शकतो। प्रयत्न करतोय प्लेड ऑन बॅटची आतमधली कडा आणि सागर तरेला देखील इथे माघारी परतवण्यामध्ये यश मिळालंय कमलेश पाटीलला। चिमुरडे पाग स्पर्धा पाहण्यासाठी खास आले, ते भावी क्रिकेटर आहेत, येत्या काळात हे देखील मैदानात तुम्हाला खेळताना दिसतील। क्रिकेटही खेळा, अभ्यासही करा, तिथेही मोठे व्हा, नुसतं क्रिकेट खेळू नका, व्यवसाय देखील करा, नोकरी धंदा जपा, आपली फॅमिलीची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घ्या। प्रतीक दिवेकर नवीन बॅटर, धावसंख्या ती फक्त आणि फक्त 14-14। भादवड टीमचा डगआउट थोडे नाराज आहेत का सुने, कारण एवढा मोठा संघ आहे परंतु फक्त 14 धावा आहेत आतापर्यंत। तिसऱ्या ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय, कमलेश पाटीलनं एकूण विकेट घेतल्या 3 आणि धावा दिल्या त्या 11, दोन ओव्हरमध्ये 11 धावा आणि विकेट घेतल्या त्याने 3। 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय, धावसंख्या ती 14, विकेट गेल्यात आतापर्यंत 7। चला टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर या। आज समालोचन कक्षामध्ये तुम्ही निखिलजी वाकळे यांना ऐकतात आणि त्याचबरोबरीने आमचे संदीपजी बोराडे, मगाशी त्यांच्यासाठी अनमोल क्षण होता, हे बाईच असं करू शकतात, म्हणजे श्रीजी सावंत साहेब परखड असं नेतृत्व आणि अगदी त्यांच्या बाजूला मुलाखत घेतल्यासारखीच मात्र मगाशी संदीप बोराडे यांना योगा योग मिळाला। सध्या ही आमची सर्व मंडळी पॅकर्स अर्थातच पुरस्कर्तेत, अजयजी जाधव होते तिथे, चेंज द गेम ओढवली बी संघाला ते घेऊन आलेत या स्पर्धेमध्ये, रवी खांबाले त्यांच्या जोडीला आहेत आणि त्याचबरोबरीने भरत बागित, हे आमची मंडळी। थोडं कॅमेरा पॉज करा भाई, तिकडे घ्या तिकडे घ्या, जे अगोदरचे होते ते अत्यंत महत्त्वाचे आहेत, ज्यांनी स्पर्धा उभारले, अर्थातच ओमकार तुपे, त्याचबरोबर अक्षय असेल, ही सर्व मंडळी निकेश राऊतला देखील विसरून चालणार नाही, सर्वच मंडळी काही स्टेजवरती आहेत आता सध्याच्या घडीला ते काम करतायत, सर्वांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की ही स्पर्धा यशस्वी होण्यामागे तुमचंही तेवढाच योगदान आहे भाईंच्या समवेत। 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय, धावसंख्या ते 14, 2 ओव्हर बाकी आहेत, गोलंदाजीसाठी दाखल झालाय तो शुभम पाटील। पहिलाच बॉल यॉर्कर होता त्याला खोदून काढलाय, बॉल पाठवला लॉंग ऑन सीमारेषा पार, 1 बाउन्स चौकार। ते चौथ्या षटकात धावा आलेल्याच आहेत,
सुरुवात झाली. पहिल्याच बॉलवरती प्रशांतनं केलं आक्रमण. आक्रमणाची नितांत गरज आहे ती भादवड संघाला. धावसंख्या ती 18. प्रयत्न करतोय शुभमने हा चेंडू थोडा दूर ठेवला फलंदाज प्रशांत पडून प्रशांत कडून आणि इथे निर्धाव चेंडूची सांगता. एकूण धावसंख्या 18 धावा. विकेट गेल्या 7. चौथं षटक इथे मार्गस्थ. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्जरा टॉस करण्यासाठी. पॅशन प्लस प्लेअर ऑफ द टॉर्नामेंटसाठी बाईक देण्यात येईल. मोठं पारितोषिक या स्पर्धेतील वैयक्तिक स्वरूपातलं. लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर मधून हा बॉल काढलाय. डीप मध्ये फिल्डर वेगाने तिथे पोहोचतोय. फक्त एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण. एकेरी धाव संख्येने धाव फलक 19. संघर्ष चालू आहे सध्या प्रशांत आणि त्याचबरोबर प्रतीक दिवेकरचा. 19 धावा झाल्यात. किमान 40 पर्यंत या स्पर्धेत झाल्यात. 5 ओव्हरमध्ये 39-36 शेवटच्या बॉलपर्यंत सामने गेलेत आणि बॉलिंग अटॅक चांगला भादवड संघाचा. 19 धावा. चौथं षटक. क्लीन बोल्ड यॉर्कर बॉल. फलंदाज बाद प्रतीक दिवेकर. पाटील दादाचं नाव कसे रायगड किल्ल्यात. 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 अनेक ठिकाणी आपण बाईक पाहतो. सिटी 100 असेल, HF डिलक्स असेल. मी कोणालाही नावं ठेवत नाही आहे. प्रत्येक आयोजक आपापल्या परीने बाईक ठेवण्याचा प्रयत्न करतो. परंतु या स्पर्धेमध्ये आदरणीय जितेंद्रभाई पाटील यांनी पॅशन प्लस मात्र ही गाडी दिलेली आहे या खेळाडूंना. खरोखरच खूप मोठं पारितोषिक आहे. कारण या बाईकची आपण ऑन रोड प्राईस जर का काढली तर किमान 1,10,000 रुपयांपर्यंत आहे. साईड अँगलने हा यॉर्कर बॉल उद्ध्वस्त केल्या यष्ट्या फलंदाजाच्या. विकेट 8 क्रमांकाची. फलंदाजीसाठी दाखल झाला योगेश तरे. एक्सपिरियन्स बॅटर या टीमचा. अपेक्षा खूप आहेत. षटकार चौकारांची नितांत गरज आहे. आघाडीचे फलंदाज निराश आहेत, हताश आहेत. डगआउटमध्ये अगदी निश्चित पडलेले आहेत. कारण त्यांना ठाऊ की आपल्या हातातून संधी इथे गेले. टीमचा स्कॉड अगदी बॅटिंग ऑर्डरकडे लक्ष टाकलं तर करेश म्हात्रे, बाळा तरे, सुजित भोईर, निकेत जोशी, दैवत असेल प्रशांत. 7-8 क्रमांकापर्यंत फलंदाजी. टप्पा पडला शुभमचा आणि बाहेर निघाला चेंडू. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव इथे जोडली जाते. एकेरी धाव संख्येने स्कोर 20-20. आकर्षक ट्रॉफी मनसे रायगड चषकाचं हे पर्व तिसरं आहे. आणि या तिसऱ्या पर्वातील आदरणीय जितेंद्रभाई पाटील यांच्या वतीने या पुरस्कृत करण्यात आलेल्या किंग ट्रॉफीज. बाउन्सर वारंवार इथे टाकले जात आहेत. षटक क्रमांक 4 इथे समाप्त झाले शुभमचं. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर भादवड संघाची धावसंख्या आहे ती 8-20. सर्व पदाधिकाऱ्यांचं पुन्हा एकदा आपण सहर्ष स्वागत करूया. क्रिकेटची स्पर्धा चालू आहे आणि या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी अनेक मान्यवर इथे उपस्थित होत आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत. खचाखच भरलेलं असं हे व्यासपीठ. पहिला सामना जो झाला मायरा 11 मार्केवाडी विरोधात जे हनुमान ढवळेपाडा. जे हनुमान ढवळेपाडा हा संघ फायनलमध्ये पोहोचला आणि मायरा 11 मार्केवाडी संघ पारितोषिक विजेता जरूर आहे. ते सेमीफायनलमध्ये पराभूत झालेत. शेवटचा षटक गोलंदाजीसाठी दाखल झालाय तो अनिल पाटील. टप्पा पडला. अतिरिक्त उसळी मिळाली या चेंडूवरती अनपेक्षितरित्या. पहिला चेंडू निर्धाव. सन्माननीय सागरभाऊ शेळके देखील या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. खरं तर दरवर्षी त्यांची देखील स्पर्धा येते. क्रिकेटची नाही तर शरीर सौष्ठव स्पर्धा दरवर्षी येत असते. परंतु यावर्षी काही कारणास्तव ती स्पर्धा झाली नाही. पुढच्या वर्षी नक्कीच ती शरीर सौष्ठव स्पर्धा देखील ते घेऊन येतील यातील मात्र सुद्धा शंका नाही. लास्ट ओव्हर
हा चेंडू आता खाली राहिला। चौथ्या रात्रीची खेळपट्टी पंच इथे रंग दाखवत असताना नेक्स्ट मॅच दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही इथे विनंती करतोय की टॉस करण्यासाठी आपण सज्ज रहा। मनसेच्या महिला पदाधिकारी देखील इथे उपस्थित झालेत आणि हे आमचं प्रमुख आकर्षण आहे, वाघ टायगर। तिसरा चेंडू इथे निर्धाव टाकलाय तो अनिल पाटील ने, धाव संख्या तिथे स्थिरावले ती 20 वर। हे प्रमुख आकर्षण आहे या स्पर्धेचं। टायगर ती बाईक आहे, सगळ्यांना असं वाटतं की टायगरची प्रतिकृती साकारली की काय, परंतु ही बाईक आहे। ऑन साइडला फटका, खराब चेंडू होता आणि त्यावरती मिळतील धावा 4 बादवड संघाला। धाव फलक पोहोचले आता 24 वरती 24। पॅनल्टी आहे, विसरून चालणार नाही। दोन चेंडू अद्यापही शिल्लक आहेत, एकात मोठा फटका आला तर निश्चितच सामना बनू शकतो। पहा आता सगळेजण भाई त्या बाईक कडे पुढे चाललेत, प्रत्येकाला सेल्फी हवाय। टायगर पासून दूर राहा, सर्व मनसेचे टायगरच आहेत। राज साहेबांचे वाघ आले होते पहिल्याच रात्रीमध्ये उद्घाटन सोहळ्यासाठी, अर्थातच अमित साहेब ठाकरे। आणि हे पहा चिमुरडे आमचे तिकडे सगळे चिल्लर पार्टी जमा झाले वाघाच्या स्वागतासाठी। मिस टाइम स्ट्रोक, ऋतिक पाटील तिथे पोहोचलाय, धक्का क्रमांक 9वा। शेवटचा चेंडू शिल्लक, धाव संख्या आहे ती 24। संख्या त्या 24 आणि बादवड संघाच्या विकेट गेल्यात आतापर्यंत 9, लास्ट विकेट। पुन्हा एकदा यॉर्कर बॉल टाकला होता तो अनिल पाटील ने, कमलेश आहे, थ्रो करतोय आणि इथे ऑल आउट, रन आउटच्या स्वरूपात 10वी विकेट। बादवड संघ इथे ऑल आउट झालाय, 5 ओव्हरचा खेळ देखील इथे समाप्त झालाय। धाव फलकावरती धावा आहेत त्या मात्र बादवड संघाच्या 25 आणि 26 धावा करायचे। चेंज द गेम वडवली बी टीमला, परंतु माफी असावी। 25 आणि पॅनल्टीच्या 4 अशा एकूण 29 आणि 30 धावा संख्येचं लक्ष, रिवाइज टोटल 30 धावा संख्येचं लक्ष इथे ठेवण्यात आलेलं आहे बादवड संघाच्या वतीने। चेंज द गेम वडवली बी संघाच्या विरोधात 30 धावा संख्येचं लक्ष। आणि आमची अनेक ठिकाणी आम्ही वेगवेगळ्या बाईक पाहिल्यात, मोठमोठ्या कार पाहिल्यात आणि आता ही पहा टायगर बाईक, टायगर बाईक, वाघाची बाईक असंच म्हणावं लागेल आता तिला। ही बाईक ज्यानं खरं तर ही प्रतिकृती साकारली आहे वाघाची। पहा त्या बाईकचं स्वागत प्रत्येक जण करतोय, म्हणूनच मगाची श्रीजी सावंत साहेब म्हटले की जितू जे करतो म्हणजे अर्थात जितूबाई जे करतात ना ते काहीतरी भव्य दिवस असतं। एक तर आपल्याकडे टायगरची संख्या कमी झाली, ती वाढवली पाहिजे। बी स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकात आपण पाहिलं गोल्फ कार होती त्या ड्रिंक स्टॉलीसाठी, काय ती म्हणजे लाजवाब, त्यामध्ये बसण्याचा आनंद देखील एक वेगळाच होता। खेळाडू तिथे जेव्हा जशी ड्रिंक्स ब्रेक व्हायचं तिकडे सगळे गोल्फ कारमध्ये देखील बसायला जायचे, तो एक वेगळाच आनंद होता। बरेच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, आपण त्यांच्या स्वागताकडे जातो। इथे ही बाईकची प्रतिकृती ज्यांनी साकारली त्या आदरणीय महेशजी श्रीखंडे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा यस सत्कार होईल। तदनंतर धाराशिव आरसीसी पेठ या संघाचे पुरस्कर्ते आदरणीय संदीपजी भोळे या ठिकाणी उपस्थित आहेत। मी आदरणीय सन्माननीय रायगड जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष आदरणीय जितूबाई पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण संदीपजी भोळे यांचा सन्मान आणि सत्कार या क्रीडा मंचावरून आपण करायचा आहे। सन्माननीय
धाराशिव आरसीसी पेट संघाचे पुरस्कर्ते संदीपजी भोळे यांचा सन्मान या क्रीडा मंचावरती होत असताना मनापासून आपले आभार, मनापासून धन्यवाद। तदनंतर या क्रीडा मंचावर उपस्थित वडवली बी संघाचे पुरस्कर्ते आदरणीय भरतजी भागीत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान करण्याची विनंती आपण करूयात। आदरणीय भरतजी भागीत, तदनंतर सन्माननीय रवि खांबाळे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान करण्याची विनंती आपण आयोजकांना करूयात। तदनंतर या स्पर्धेचा फलंदाज, फलंदाज प्लीज फलंदाज पाठवा निमित्ताने आदरणीय नरेशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान करण्याची विनंती आपण करूयात। इथे ज्यांनी ती बाईक साकारली आहे त्या आदरणीय महेशजी श्रीखंडे यांचा सन्मान आदरणीय जितूबाई पाटील यांच्या शुभ हस्ते होत असताना ही आपल्या शिलेदारांच्या पाठीवर असणारी कार्यकर्तृत्वाची थाप आहे। तदनंतर सन्माननीय आदरणीय गोरखजी श्रीखंडे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आणि सत्कार करण्याची विनंती आपण करूयात। तदनंतर आदरणीय गुरुनाथजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान करण्याची विनंती आपण आदरणीय जितूबाई पाटील यांना करूयात। आदरणीय गुरुनाथजी पाटील, तदनंतर श्रीरामजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, सन्माननीय श्री श्रीरामजी पाटील यांचा सन्मान या व्यासपीठावर होत असताना तदनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपसरपंच आदरणीय सचिनजी तांडेल साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान आणि सत्कार करण्याची विनंती आपण करतोय। गुरुनाथजी पाटील यांचा सन्मान या क्रीडा मंचावर होतोय, ते जुने सवंगडी आहेत। यस, उत्तम गुणसंख्या लेखक, कबड्डी असू दे, क्रिकेट असू दे, खो खो असू दे, कोणता असा स्पोर्ट्स नाही की त्याचं ते गुणसंख्या लेखन करू शकत नाही। गुरुनाथ पाटील, आदरणीय श्रीरामजी पाटील यांचा सन्मान या व्यासपीठावरून मनसे उपसरपंच। तदनंतर आदरणीय देवीदासजी घरत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, सन्माननीय आदरणीय देवीदासजी घरत यांचा सन्मान आणि सत्कार या व्यासपीठावर होत असताना तदनंतर शाखा अध्यक्ष उमरोळी आदरणीय जितू रुठे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान करण्याची विनंती आपण आयोजकांना करूयात। आदरणीय जितू रुठे, मी विनंती करतो की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे। तदनंतर शाखा उपाध्यक्ष उमरोळी आदरणीय ओमकारजी घारे ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। आदरणीय ओमकारजी घारे, जितू रुठे या सर्वांना विनंती आहे की आपण या सन्मान स्वीकारण्याकरता। तदनंतर आदरणीय नितीनजी गायकवाड देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान आणि सत्कार करण्याची विनंती आपण करूयात। या स्पर्धेचे प्रणेते तथा शिल्पकार मनसे रायगड चषकाचे शिल्पकार आदरणीय जितूबाई पाटील, रायगड जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष मांडा आणि माहुलगाव टीमचे कॅप्टनला आम्ही रिक्वेस्ट करतोय की टॉस करण्यासाठी आपण त्वरित या। इनिंग ब्रेक झालेले आहे, सेकंड इनिंगला देखील सुरुवात झाले। मांडा आणि माहुलगाव कॅप्टन त्वरित टॉस साठी या। धन्यवाद, मान्यवरांचे आभार। आणि इथे आपण गौर कामतचे ज्या मॅचेस आहेत त्याच्या लाईव्ह लॉट्स। व्हॉट अ शॉट, पिकअप शॉट बाय आकाश पाटील, आक्रमण स्क्वेअर लेगच्या दिशेने धमाका पाहायला मिळतोय मनसे चषकाचा करेश मात्रेच्या विरोधात, दे घुमाके षटकार। कामत त्यांच्या वतीनं जी क्रीडा स्पर्धा आयोजित केलेली आहे त्याचा लाईव्ह लॉट्स टाकण्याचा सोहळा आपण इथे संपन्न करतोय। इथे पहा, फटका चांगला आहे, बॉल चालला आहे, टिपिकल कॉपीबुक स्टाईल हा फटका खेचला आहे। माहुलगाव संघाचा कर्णधार आणि मांडा संघाचा कर्णधार, यस, दोन्ही टीमचे मांडा संघाचा कॅप्टन तिथे उपस्थित आहेत। माहुलगाव संघ, कल्पेश माहुलकर आणि त्याचे साथीदार, मी विनंती करतो की या आपण आपला कर्णधार इथे लवकर पाठवा, कारण हा उत्तरार्धातला हा सामना जो आहे शॉर्ट टर्म क्रिकेट अगदी कमी धावसंख्येचा सामना आहे आणि वेगाने फलंदाजी देखील होती आहे, त्यामुळे विनंती आहे की कृपा करून आपला कॅप्टन इथे लवकर पाठवा। आदरणीय सन्माननीय संतोषजी पेरडे यांना विनंती केली जाते की आपण मुख्य क्रीडा मंचावर या। माहुलगाव टीमचा कॅप्टन आपण लवकरात लवकर या।
प्रयत्न चालू आहेत. ऋतिक पाटील ने बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला फटका, 30 धावसंख्येचा पाठलाग. धावसंख्या तुमच्यापर्यंत पोहोचवतो. धावसंख्या ते मात्र 15, अर्ध लक्ष इथे पार झालंय. फक्त आता 15 धावांची गरज आहे. या सामन्यावरती पकड मजबूत केले ती चेंज द गेम वडवली बी या संघाने. इथे लॉट्स टाकले जातात, एका स्पर्धेचे लाईव्ह लॉट्स. संजय नगर पहिला सामना या ठिकाणी आपण पाहतोय, धारणी आणि त्याच्या विरोधात बीड जांबरूक. अर्थातच ही स्पर्धा आहे आदिवासी कर्जत तालुका स्तरीय आणि हे कोल्हापूरचे लॉट्स, कोल्हापूर कर्जत मिक्स द लॉट्स पहिला येतोय. पहिली मॅच लागली धारणी आणि त्याच्या विरोधात. संदीप दुसरी मॅच भिलवले एस ए त्याच्या विरोधात भिलवले अनिल. संदीप एक पारितोषिक येत आहे, डॉक्टर विजय तुपे यांच्या वतीने सलग 2 षटकार खेचले चेंज द गेम वडवली बी टीमने, तर 1000 रुपयांचे कॅश प्राइज देण्यात येईल. भिलवले एस ए आणि त्याच्या विरोधात कोल्हापूर. विनेगाव कोशाने माडप आणि त्याच्या विरोधात वांगणी. सालोक आणि त्याच्या विरोधात भिलवले. धाव संख्या आतापर्यंत 30 चा पाठला करत असताना 14 धावांची गरज. नेक्स्ट मॅच मांडा विरोधात माहुलगाव. माहुलगाव टीमच्या कॅप्टनला आम्ही रिक्वेस्ट करतोय की लवकरात लवकर आपण टॉस करण्यासाठी या, कारण प्रतिस्पर्धी मांडा संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. नेक्स्ट डे नेक्स्ट डेचा लॉट आहे पिंपलोली आणि त्याच्या विरोधात वाजे. वाजे चिरवली. चला आपण चालू. फलंदाज बाद मात्र इथे होतोय ऋतिक पाटील. पहिला धक्का चेंज द गेम वडवली बी टीमला. वाजे आणि वाजे पूर त्याच्या विरोधात चिंच कांबला. खास या बाईंच्या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी मान्यवर इथे उपस्थित होत आहेत. खरं तर या सर्व मान्यवरांना बाईंचं स्वागत करायचे. दरम्यान या स्पर्धेसाठी आदरणीय कल्पेश शिल्के मनसे कार्यकर्ते आहेत आमचे, त्यांच्याकडून मात्र या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. आपल्या मनस्वी या शुभेच्छांचा स्वीकार. भिंगार आणि त्याच्या विरोधात कल्ले. ही गोलंदाजी व्हायला हवी. अद्यापही सामना संपलेला नाहीये. क्रिकेट काहीही घडू शकतं. धावसंख्या ती मात्र धावा करायचे त्या मात्र आतापर्यंत 14 धावांची गरज आहे. कमलेश पाटील मैदानात दाखल झालाय. सेकंड ओव्हर चालू आहे. गोलंदाजी करतोय हरेश. प्रवीणजी निंबालकर आपण पाहतोय मुंबईवरून मनसेचे पदाधिकारी, रेल्वे युनियनचे मुंबई विभाग अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं मात्र या मंचाच्या वतीने सरचे स्वागत, अगदी बाईंना शुभेच्छा देण्यासाठी ते या मंचावरती दाखल झाले. मॅच मध्ये
रंग भरत असताना गोलंदाज हरेश ज्याने एक विकेट घेतली आणि या ओवर मध्ये फक्त एकच धाव दिली। आता 18 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा करायचे त्या मात्र 14। माहुलगाव या टीमच्या कॅप्टनला आम्ही रिक्वेस्ट करतोय की टॉस करण्यासाठी आपण त्वरित मंचाच्या दिशेने यायचे। प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी, आज दोन पारितोषिक आहेत लकी ड्रॉ साठी। संदीप एक मिनिट, लकी ड्रॉ तुमच्यापर्यंत आमचे स्वयंसेवक पोहोचतील। आपलं नाव, आपला पत्ता म्हणजे गावाचं नाव आणि आपला मोबाईल नंबर त्या कूपन मध्ये आपण टाका। रात्री 12:30 वाजता एक लकी ड्रॉ ओपन करण्यात येईल। रात्री 12:30 वाजता आपण एक लकी ड्रॉ ओपन करू, त्यामध्ये पहिल्यांदा असेल स्पोर्ट्स शूज आणि सेकंड दुसऱ्यांदा जेव्हा आपण ओपन करू लकी ड्रॉ तर दुसरं पारितोषिक असणार आहे स्पोर्ट्स सायकल। ही पारितोषिक 18 चेंडू विजयासाठी, आता 14 धावांची गरज। निकेश राऊत, अठरा चेंडू विजयासाठी 14 धावांची गरज। मांडा संघ म्हटल्यानंतर जगन्नाना हे सुप्रसिद्ध खेळाडू आहेत, जगन्नाना पाटील यांना विनंती आहे की आपण मंचावरती यावं, आपल्याला देखील इथे सन्मानित करण्यात येईल। 18 चेंडू 14 धावांची गरज आहे। गोलंदाजीसाठी दाखल झाला प्रशांत, हे षटक फार निर्णायक आहे। या षटकात जर का कमी धावा आल्या 6 तर गेम ऑन होईल। ती भादवड संघासाठी प्रयत्न केलेत मागच्या ओव्हरमध्ये हरेशने, पहिलाच बॉल पुन्हा एकदा मिडविकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता। कमलेश आणि त्याच्या साथीला आहे तो फलंदाज आकाश। ऋतिक पाटील माघारी परतलाय। धाव फलक आत्तापर्यंत 17-13 गरज। एकूण धावा केल्या होत्या भादवड संघाने 25, त्यामध्ये 4 धावांची पॅनल्टी 29 आणि 30 धावसंख्येचं रिवाइज टार्गेट चेंज द गेम वडवली बी संघाच्या समोर आहे। पहिल्या ओव्हरमध्ये करेश मात्रेच्या विरोधात धावा आल्या 15, हरेशने धाव दिल्या ती फक्त 1। प्रणव पाटील युवा उद्योजक यांच्याकडून मात्र या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात, त्यांचा सुद्धा स्वीकार। कमलेश पाटील मागचे 3 चेंडू खेळला, 3 चेंडूमध्ये एकही धाव नाहीये। करेश मात्रे आता थोडा चार्जअप झालाय मागच्या ओव्हरने, त्याला देखील इथे कॉन्फिडन्स दिलाय। 17 चेंडू विजयासाठी 13 धावांची गरज। खेळपट्टी चौथ्या रात्रीचं रंग दाखवत असताना थोडी गोलंदाजांना इथे साथ देते। लेफ्टी बॅटरसाठी इथे फिल्डिंग सेटअप करण्यात आलेली आहे। गोलंदाजी करतोय प्रशांत, समोर कमलेश, हलक्या हाताने फक्त चेंडू ढकललाय, शॉर्ट मिडविकेटच्या दिशेने स्वतः गोलंदाज तिथे पोहोचतोय आणि आता सिंगल डबल वरती निर्भर राहत असताना चेंज द गेम वडवली बी हा संघ। एकडे धावसंख्येने स्कोर 18। स्पर्धेचे शिल्पकार आणि त्याचबरोबर संजय नगरचे आमचे जे आयोजक आहेत तिथे उपस्थित आहेत। ड्राईव्ह नुकताच लाईव्ह लॉट्स देखील तिथे संपन्न झाले। आजची चौथी रात्र मनसे रायगड चषक, कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेटमधील हा एक दादा संघ इथे झुंज देतोय भादवड संघाच्या विरोधात। हा निर्धाव चेंडू मॅचमध्ये चुरस वाढायला आता सुरुवात झाली, हळूहळू का होईना भादवड संघ या मॅचमध्ये शिरकाव करण्याचे प्रयत्न करतोय। प्रामुख्याने शेवटचं मागचं षटक जे हरेशने तिथे फक्त एकच धाव आली। धाव फलक 18, स्विचेचा फटका खेचायचा होता आणि इथे पाहू शकाल स्टंपच्या अगदी बाजूने चेंडू मात्र निघून गेला, डॉट बॉलची होते इथे सांगता। निर्धाव चेंडू दबाव इथे वाढवत आहेत। दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 16, विजयासाठी गरज होती ती मात्र 18 चेंडू 14। आता मागचे 4 चेंडूंमध्ये फक्त 2 धाव आल्यात। बीट केलं बॅटरला लेग कटरचा इथे वापर गोलंदाज प्रशांत कडून, हेच तर षटक हवं होतं भादवड संघाला। क्रिकेट हा खेळ असाच आहे, अनिश्चितेने भरलेला हा क्रिकेटचा खेळ आहे। मॅच मध्ये रंग ओतलेत हरेश आणि प्रशांत या गोलंदाजाने। धाव फलक 18, पुन्हा तोच प्रयत्न, सफल झाला बॅटर बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न होता त्या कारणास्तव व्हाइट बॉल साठी मात्र इथे रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे।
पंचांकडे हा निर्णय, तिसऱ्या पंचांकडे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. तीन ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. बारा चेंडू विजयासाठी आता गरज येते, मात्र निश्चितच बारा धावसंख्येची. मॅच ऑन, गेम ऑन. खेळ हा क्रिकेटचा असाच आहे, कधी खोडत्या दिशेने झुकेल याचा काही नेम नाही. सर्वांचं सहर्ष स्वागत. मनसे रायगड चषक 2024 मध्ये स्पर्धेचे शिल्पकार, स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचे विश्वासू निष्ठावंत शिलेदार आदरणीय जितेंद्रभाई पाटील आपण आपल्या स्क्रीनवरती पाहतोय. बारा चेंडू विजयासाठी चेंज द गेम उडवली. बी टीमला करायचे धावा, त्या मात्र बारा. हा चेंडू खाली राहिला, चौथा चेंडू निर्धाव टाकलाय हरेशने कमलेश पाटीलच्या विरोधात. जेव्हा सेकंड ओव्हर मध्ये हरेशच्या विरोधात कमलेश खेळण्यासाठी आला होता तेव्हा देखील तीन डॉट बॉल त्याने टाकले होते कमलेशच्या विरोधात. आता 11 चेंडू 12 ची गरज. क्रिकेट हा खेळच असा आहे, फक्त तुम्ही त्या संधीच्या शेपट्याला पकडायचं असते. ते संधी निर्माण झाली होती, हरेशला देखील ठाऊक होता आमच्यापासून सामना दूर चाललाय, एक संधी मला मिळाले. प्रयत्न करतोय, कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा, खराब फिल्डिंग, खराब फिल्डिंग. जिथे गोलंदाज धाबा रोखतात तिथे झाले चुकी. बॉल चाललाय थर्डमॅनला, नशिबाचा चौकार. कमलेश पाटीलने जर का षटकार खेचला तर डॉक्टर विजय तुपे यांच्या वतीने 2000 रुपयांचं कॅश प्राइज मात्र देण्यात येईल. चौकाराने स्कोर जाऊन पोहोचला आता 22 वर. जो दबाव तयार झाला होता कमलेश पाटील वरती तो दबावाचा फुगा फुटलाय आणि फिल्डरने त्याला साथ दिले. जिथे एक धाव किंवा दोन धावा तिथे मात्र आल्या त्या धावा चार. हरेशचे प्रयत्न थोडे निष्प्रभ ठरले या चेंडूवर. 10 चेंडू, गरज आहे 8 धावांची. प्रयत्न करतोय कमलेश पाटील, फटका फसलाय. लॉंग ऑनचा फिल्डर करेश येतोय, फलंदाज बाद कमलेश पाटील, मोठा धक्का, चेंज द गेम वडवली. पाटीलची विकेट घेतले, 9 चेंडू शिल्लक आहेत, धावा करायचे त्या मात्र 8. गोलंदाजी करतोय हरेश, स्पोर्ट्स सायकल, बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर साठी आणि एक लकी ड्रॉची स्पोर्ट्स सायकल आहे जी प्रेक्षकांना देण्यात येईल. मॅच मध्ये रंग भरत असताना हरेश एकटा नडलाय, एकटा नडलाय. फिल्डरने देखील त्याला साथ दिलेली नाहीये, परंतु सध्या आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती धाबे दणाणून सोडलेत त्याने. चेंज द गेम वडवली बी टीमचे. प्रयत्न करतोय डॉट बॉल, निर्धाव चेंडू, हातातून चेंडू निसटला होता. धाव घेण्याची शक्यता होती परंतु थांबवलं एकमेकांना. इक्वेशन पुन्हा एकदा बदललंय, रन बॉल इक्वेशन. 12 चेंडू 12 ची गरज होती, पहिला चेंडू निर्धावाला, 12 चेंडू 11 ची गरज, त्यानंतर आला चौकार आणि आता अगदी आपण पाहतोय 8 चेंडू शिल्लक आहेत, दावा करायचे त्या मात्र 8.
सामना बरोबरी सुटला तो सुपर ओवर, अद्याप एक ही सुपर ओवर झालेली नाहीये, होईल का सुपर ओवर? ऑन साइड ला फटका, लॉन्गांच्या दिशेने क्षेत्ररक्षक पुढे आला, वन बाउंस त्याच्या हातामध्ये चेंडू विसावतोय, फक्त एकच धाव। काय गोलंदाजी केली हरेशने पा, पहिल्या ओवर मध्ये 15 धावा येऊन सुद्धा सेकंड ओवर मध्ये आला, फक्त एकच धाव दिली आणि तिथून हा सामना त्याने फिरवायला सुरुवात केली भादवडच्या बाजूने। हाय होल्टेज ड्रामा, जबरदस्त गोलंदाजी दोन्ही संघांकडून, सात चेंडू विजयासाठी, सात धावांची गरज। प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये चालू असलेला हा रोमहर्षक दिलखेचक सामना, सात बॉल सात धावांची गरज। लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे, परंतु त्याच्या अगदी बाजूने हा चेंडू मात्र काढलाय सीमारेषा पार, महत्त्वाच्या वेळी येतोय, चेंज द गेम, वडवली बी टीम साठी चौकार, चार धावा। गर्दीचे शिल्पकार, प्रणेते, आदरणीय जितेंद्र भाई पाटील, प्रचंड मेहनत या संपूर्ण स्पर्धेसाठी, एकच मिनिट फक्त, सहा चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती तीन धावांची। आदरणीय राजनजी कराळे यांचं या ठिकाणी आगमन झालं, विनंती आपण आज की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय। माहुल गाव टीमला आम्ही रिक्वेस्ट करतोय की टॉस करण्यासाठी आपण त्वरित यावं। मांडा संघ कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेला आहे, आता ही लास्ट ओवर आहे, सहा चेंडू विजयासाठी तीन धावांची गरज। एक मिसफील्ड झाली, तिथे जो चौकार आला, तो चौकार आला नसता तर कदाचित आणखी वेगळं चित्र तुम्हाला पाहायला मिळालं असतं। लो स्कोरिंग मॅचेस ऑलवेज हाय होल्टेज ड्रामा ठरतात आणि तेच सध्या घडत असताना, सहा चेंडू तीन धावांची गरज आहे। पहिले दोन चेंडू जर का निर्धाव आले गोलंदाजांचा आपण विचार केला तर पुन्हा एकदा दबाव हा शिफ्ट होईल तो चेंज द गेम वडवली बी टीम कडे। या उलट चेंज द गेम वडवली बी टीमचा आपण विचार केला तर या संघाकडे जरी तीन धावा असल्या तरी सुद्धा दोनच एक्स्ट्रा बॉल आहेत। हा न्यूमेरिकल फिगर टेन्शन वाला गेम आहे सध्या, सहा चेंडू विजयासाठी तीन धावांची गरज। कोण जिंकेल हा सामना, चेंज द गेम वडवली बी, ज्याचे पुरस्कर्ते अजय जाधव, त्याचबरोबर आमचे खंबाले साहेब आणि भरतजी बागेत। सहा बॉल धावा करायचे त्या मात्र तीन, गोलंदाजीसाठी दाखल झाला दैवत, दैवतासारखंच धावून यावं लागेल भादवड संघासाठी। बाची आतमधली कडा, पहिला 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 चेंडू आला इथे निर्धाव, कुठेही जाऊ नका मित्रांनो, भादवड संघ हा सामना सोडायला तयार नाहीये। सहा चेंडू विजयासाठी तीन धावांची गरज होती, पहिला चेंडू इथे डॉट बॉल टाकलाय गोलंदाज दैवतने, आता पाच चेंडू तीन धावांची गरज। थोडं डिस्कशन, थंडी आता वाढायला सुरुवात झाले आणि या कडाक्याच्या थंडीमध्ये हा सामना गरम होत असताना पाच चेंडू तीन, दैवत गोलंदाजी करतोय, समोर शुभम आहे, हलक्या हाताने चेंडू फक्त ढकलला स्वीपर कव्हरला, एक क्षेत्ररक्षक थोडे पुढे आवे होते का हा प्रश्नचिन्ह। हातातून चेंडू निसटला, शुभम धावलाय नॉन स्ट्रायकिंग एंडला, थ्रो झाला नाही, झाला नाही गोलंदाज। एक धाव चार चेंडू विजयासाठी दोन धावांची गरज, यापेक्षा आणखी काय हवं? एक तास सामना थांबला होता त्या कारणास्तव चार धावांची पॅनल्टी देण्यात आली होती चेंज द गेम वडवली बी टीमला आणि त्याच धाबा आता थोड्या डोकेदुखी ठरतायत। चार चेंडू विजयासाठी गरज आहे ती मात्र दोन धावांची, परंतु सामना थांबल्यानंतरही देखील आपण पाहतोय प्रेक्षक वर्ग इथे थांबला का, त्यांना ठाऊक होतं भादवड आणि वडवली या दोन संघादरम्यान एक कलगीतुरा होईल, जंगी सामना होईल आणि तोच इथे घडताना दिसतोय। चार चेंडू विजयासाठी दोनची गरज, इथे बीट केले बॅटरला, पंचांकडे अपील केली जाते, निर्धाव चेंडूची होते इथे सांगता, टाळ्यांचा कडकडाट आता होतोय प्रेक्षकांकडून। तीन चेंडू विजयासाठी गरज आहे दोन धावांची, स्पर्धेचा नियम सांगतोय सामना बरोबरी सुटला तर सुपर ओवर, आतापर्यंत या स्पर्धेमध्ये एकही सुपर ओवर झालेली नाहीये, ती होईल का हा एक प्रश्नचिन्ह आता इथे उभा राहिलाय। तीन चेंडू दोन धावांची गरज, भादवड विरोधात चेंज द गेम वडवली बी,
रोमहर्षक सामना पुन्हा एकदा बीट केलं विकेट कीपरच्या हातामध्ये चेंडू कम्मालीची गोलंदाजी करतो देवत डेंजरस बॉलिंग दोन चेंडू विजयासाठी आता दोन धावांची गरज काय हा सामना आहे पा 25 धावा भादवड ने केल्या होत्या चार धावांची पेनल्टी आठ झाली तीच लक्ष ठेवण्यात आलं पहिल्या चोर मध्ये करेजच्या विरोधात सेनापतीच्या विरोधात आक्रमण झालं 15 चं परंतु ते आक्रमण हरेशला मान्य नव्हतं सेकंड ओवर मध्ये तो आला त्याने फक्त एकच धाव दिली त्यानंतर प्रशांत आला त्याने फक्त दोन धावा दिल्या आणि त्यानंतर दैवत दैवत गोलंदाजीसाठी शेवटच्या षटकात आला चार बॉल त्याने टाकलेत फक्त एकच धाव दिले आता विजयासाठी दोन चेंडू दोन धावांची गरज ही गोलंदाजी आवडली असेल सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या सामन्यासाठी दोन बॉल दोनची गरज शॉर्ट पिच बॉल कवर्सला फिल्डर आहे प्रयत्न केले परंतु हा सामना जिंकलाय तो शेवटी चेंज द गेम वडवली बी संघाने सामना जिंकला वडवली बी संघाने परंतु मन जिंकली ती हरेश ने मन जिंकली ती भादवड संघाने कॉन्ग्रेच्युलेशन्स